नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे बल आहे तर त्याच्याविषयीची माहिती पाहिलेली आहे. तर आता आपण बऱ्याचशा वेळेस आपण पाहतो पाण्यामध्ये एखादी जर वस्तू पडलेली असेल तर ती काही वेळेस पाणी बुडते आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या पाण्यामध्ये तरंगतात. हे असं का होत असेल? तुम्ही पाहिलं असेल की छोटासा खिळा हा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडतो, परंतु मोठं जहाज जे आहे लोखंडाचं एक तुमचं तर ते पाण्यामध्ये तरंगतं. तर आता ह्याचे नेमकं मागचं कारण काय असेल बरं, तर ते आपण आता ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आता क्लाउड बल ह्याविषयीची माहिती आपण पाहतो. आपण उदाहरणार्थ एखादी पाण्याची बॉटल जर घेतली, तर रिकामी प्लॅस्टिकची बॉटल, ती जर पाण्यामध्ये टाकली तर काय होईल? ती बरोबर आहे, अर्थात ते पाण्यावरती तरंगणार. परंतु ती जर बॉटल आपण पुन्हा धक्का देऊन ढकलून जर आतमध्ये लोटण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती पाण्याच्या पुन्हा वरती तरंगते. मग हे असं का होत असेल बरं? तर आता पहा, जी बॉटल आहे किंवा जी वस्तू आहे प्लॅस्टिकची, तर त्या वस्तूचं वजन हे पाण्याची जी घनता आहे तर त्या दोन्हींच्या संबंधांवरती अवलंबून आहे. पाण्यात किंवा अन्य द्रवामध्ये किंवा वायूमध्ये जर एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूवरती खालच्या दिशेने प्रयुक्त होणारे जे बल आहे तर त्याला आपण प्लावक बल म्हणतो. खालच्या दिशेने ते वरच्या दिशेला वस्तूला वरती जे ढकलणार बल आहे तर त्याला आपण प्लावक बल म्हणतो. आता बघा, प्लावक बल जे आहे तर ते मुख्य दोन गोष्टींवरती अवलंबून असते. मग त्यामध्ये पहिली वस्तूचे आकार, ती वस्तू किती मोठ्या आकाराची आहे, तिचं जे खालचा पृष्ठभाग जो आहे तर तो किती मोठा आहे, तर त्याच्यावरती ती अवलंबून आहे. म्हणजेच काय, द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे जर आकारमान जास्त असेल तर प्लावक बल हे जास्त असते. दुसरा भाग म्हणजे काय, द्रवाची घनता. मग आता ज्या द्रवामध्ये ती वस्तू बुडलेली आहे, मग पाणी असेल किंवा इतर द्रव असेल किंवा हवा असेल, तर ते जे आहे तर जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते. म्हणजे घनता जेवढी जास्त असेल, पाण्याची घनता तुम्ही पाहिजे असेल समुद्रामध्ये मोठमोठे जे जहाज आहेत तर ते इतके मोठे असून सुद्धा ते पाण्यात बुडत नाही. मग त्याला ठराविक मर्यादा दिलेल्या असतात, त्याच्या वजन देण्याची जी त्याची ताकद आहे तर तेवढ्या ताकदीने किंवा त्याचा पृष्ठभाग जो आहे तर तो पृष्ठभाग जो आहे त्या जहाजाचा तर तो तेवढा ठेवलेला असतो. तर आता हे जे जहाज असतील तर त्या जास्त माल वाहून घेऊन जातात, त्याचं कारण काय, तर समुद्राची जे पाण्याची घनता आहे तर ती जास्त असते, त्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती त्याची घनता आपल्याला जास्त झालेली पाहायला मिळते. त्या उलट जर आपण नदीमधील जर होड्या पाहिल्या तर त्यांना प्लावक बल जे आहे तर त्या मानाने कमी मिळते, कारण की पाणी जे आहे तर ते गोड असतं, म्हणजे त्यात क्षारांचं प्रमाण कमी असतं. बरं, तर आता आपण पाहूया, एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येईल म्हणजे वर येऊन तरगेल का द्रवाच्या आतमध्ये तरगेल, तर ते कशावर अवलंबून आहे तर ते आपण पाहूया. त्यामध्ये प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त आहे, म्हणजे वस्तूचे जे वजन आहे त्यापेक्षा प्लावक बल जर जास्त असेल तर ती वस्तू वर तरगेल. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती वस्तू पाण्यामध्ये किंवा त्या द्रवामध्ये बुडेल, आणि प्लावक बल वस्तूच्या वजना एवढेच असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगेल. म्हणजे द्रवामध्ये तरंगताना तुम्ही पाहिलेलं असेल काही काही वेळेस पहा, लाकडाचे मोठमोठे वणके जे आहे तर थोडंसं ओलं लाकूड असेल तर ते थोडासा त्याचा भाग वरती राहतो आणि बाकीचा पाण्यामध्ये तरंगतो, तर अशा पद्धतीने ते तरंगेल.